स्वागत आहे आपण टी सी एस सगळ्या गोष्टी कव्हर करत आहे आणि टी सी एस पॅटर्न नुसार आपण प्राचीन भारताचा इतिहास कव्हर केला आहे जो की परीक्षेसाठी महत्वाचा आहे आता आपण बंदियुगीन भारताचा इतिहास बघत आहे आणि त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा काळ आणि शिवाजी महाराजांचा मुघलांशी झालेला संघर्ष असं ऐकूनच महाराष्ट्र रिलेटेड काही गोष्टी बघत आहे जे की परीक्षेसाठी महत्वाचे आहेत तर बरेच प्रश्न शिवाजी महाराजांवर आलेले आहेत म्हणून शिवाजी महाराजांवरचा अगदी बेसिक इतिहास आपल्याला बघायचा आहे आणि आपण नंतर मग याला थांबून जाऊया चला तर मग कुठलाही वेळ लागलो घालवता सुरुवात करा बघा या आधीचे चॅप्टर तुम्ही बघितले नसेल तर बघून घ्या आणि त्यातले या आधीचा जो एक व्हिडिओ आहे तो खूपच महत्वाचा आहे कारण की त्याच्यामध्ये बरेच प्रश्न आलेले आहेत तर हा स्वराज्य स्थापना असा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये काय आहे आता बघूयात आपण तर शिवाजी महाराजांचा जन्म कधी झालाय शके पंधराशे एकावन्न मराठी महिन्यानुसार फाल्गुन वद्य तृतीय शिवाजी महाराजांचा जन्म झाला म्हणजेच काय एकोणीस फेब्रुवारी एकोणीस सोळाशे तीस मध्ये पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला तर याच्यावर प्रश्न आलेला आहे शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला शिवनेरी किल्ला तर शिवनेरी किल्ला कोणत्या तालुक्यात आहे जुन्नर आणि पुणे जिल्ह्यातील तो आहे ठीक आहे ना तर एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे सोळाशे तीस ही तारीख लक्षात ठेवा त्यानंतर शिवाजी महाराजांचे वडील हे शहाजी राजे आणि शहाजी राजांचं असं म्हणतात की खूप कर्तबगार व्यक्तिमत्व होतं आणि त्यांना ते गुलामगिरीची म्हणजे चीड होती आणि म्हणूनच गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी त्यांनी शिवाजी महाराजांना प्रेरित केलं शिवाजी महाराजांना एक प्रकारे त्यांनी शिक्षणच दिलं तर असे शहा शहाजीराजे आधी काही काही काळ निजामाच्या सरदार म्हणून काम केलं नंतर आदिलशाही मध्ये गेले आणि इकडे तिकडे ते जात राहिले आणि स्वतःचं मग त्यांनी काय केलं कर्नाटकामध्ये बंगळुरू नावाचा एक प्रदेश दिला जहागीर म्हणून आणि तिथेच मग ते थोडे काय बरेच दिवस तिथे राहिले आणि आणि शिवराय आणि जिजाबाई बंगळुरू येथे असताना त्यांनी काय केलं की शिवरायांना राजा बनवण्यासाठी योग्य आणि उत्तम शिक्षण देण्याची काय केली होती व्यवस्था केली होती आणि म्हणूनच या शहाजी राजांना स्वराज्य संकल्पक असंही म्हटलं जातं कारण की मेन संकल्पना त्यांचीच होते आणि नंतर शिवाजी महाराजांनी त्यांनी प्रत्यक्षात उतरवले आणि राजांनी नंतर काय केलं की कि जिजाबाईंना आणि त्यांच्या विश्वास व कर्तबगार सहकार्यासोबत त्यांना कुठं पाठवलं पुण्याला पाठवून दिलं आणि स्वतः बंगळूरला राहणं त्यांनी पसंत केलं ठीक आहे ना आता जिजाबाईबद्दल किंवा शिवाजी राजांच्या आईंबद्दल आपण काय बोलावं कारण की अख्खा महाराष्ट्र माहिती आहे ऐकूनच काय शिवाजी महाराजांचा इतिहासच सगळ्यांना माहिती आहे पण तरीही आपण परीक्षेच्या दृष्टीने थोडंसं बघत आहे म्हणून आपण काही फॅक्ट त्यातला बघणार आहे बाकी काही नाही तर जिजाबाई जिजामाता आपल्याला माहित आहे जिजामातांचा जन्म कुठं झाला बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडा राजा इथे झाला आणि त्यांचे जे वडील होते ते कोणते लखुजीराजे जाधव यांची ती कन्या होती हा मुद्दा लक्षात ठेवा जिजाबाईंचा जन्म सिंद झाला याच्यावर प्रश्न आलेला आहे म्हणून हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे ना चला पुढे बघू जिजाबाईचं कर्तृत्व आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे शील होतं सत्यप्रियता वाक्य चातुर्य होतं दक्षता होती धैर्य होतं निर्भयता होती शस्त्रप्रयोग त्यांच्यामध्ये होते विजयाकांक्षा होती स्वराज्य स्वप्न त्यांच्यामध्ये होतं आणि हेच स्वराज्य स्वप्न त्यांनी शिवाजी महाराजांच्या डोक्यात उतरवलं आणि शिवाजी महाराजांनी ते प्रत्यक्षात करून दाखवलं आता शिवाजी महाराजांचं थोडस सुरुवात होते आता शिवाजी महाराजांनी मावळ भागात स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली आणि सुरुवातीला लागोपाठोपाठ एकामागे किल्ले जिंकले आता अजून तुम्हाला महत्वाचं सांगायचं की शिवाजी महाराजांचा अजून तुम्हाला डिटेल व्हिडिओ बघायचा असेल तर चौथीचं पुस्तक वाचा मित्रांनो आणि चौथीच्या पुस्तकाचे व्हिडिओ आपण युट्यूबवर टाकलेले प्ले लिस्टमध्ये तुम्हाला चौथीचा इतिहास दिसेल तिथे जाऊन तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी बघायच्या ठीक आहे ना याच्यात आपण धावता इतिहास बघत आहे शिवाजी महाराजांचा तर या कार्यामध्ये त्यांना अनेक सवंगडी भेटले जसे की येसाजी कंक बाजी पासलकर बापूजी मुद्गल नरेकर देशपांडे बंधू कावजी कोंढाळकर जीवा महाला तानाजी मालसुरे त्यानंतर कान्होजी बाजी बाजीप्रभू जे देशपांडे दादाजी नरस प्रभू देशपांडे अशी कितीतरी नावे आपल्याला त्या मावळ्यांची घेता येते ठीक आहे ना आता शिवाजी महाराजांनी स्वतःची एक राजमुद्रा सुद्धा केली आणि त्या राजमुद्रेवर काय लिहिलं होतं मित्रांनो प्रतीक पचंद्र लेखे वर्धेष्ण विश्ववंदिता शहा सुनो शिवसे मुद्रा भद्राय राजते तर तुमय खर शिवाजी महाराजांचे प्रेमी असाल ना तर ही राजमुद्रा पाठ पाहिजे तर या राजमुद्रेचा अर्थ काय बघा मित्रांनो शहाजीचा पुत्र शिवाजी यांची शुक्ल पक्षातील प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी आणि जिला सर्व विश्वाने वंदन केले आहे अशी ही मुद्रा म्हणजे प्रजेच्या कल्याणासाठी अधिराज्य गाजवते म्हणजे शोभून दिसते असं ते त्याचा अर्थ होतो तर ही शिवाजी महाराजांची मुद्रा आपल्याला दिसून येते ठीक आहे आता आपण जे कधी कधी म्हणतो ना बरेच वेळा उल्लेख करतो की मावळ वगैरे है ना बारा मावळ वगैरे काय तर बारा मध्ये हे बारा मावळ येतात तुम्ही हे लक्षात घ्या हे नावं तुम्ही घ्या लक्षात ठेवा किंवा स्क्रीनशॉट करून ठेवा हे परीक्षेच्या दृष्टीने एवढं काही महत्वाचं नाही कारण का आतापर्यंत कोणतंही परीक्षेत आलं नाही पण तरी आपल्याला माहिती असण्यासाठी हे लक्षात राहू द्या ठीक आहे चला पुढे बघूयात आपण त्यानंतर स्वराज्य स्थापनेच्या हालचाली शिवाजी महाराजांना आपल्याला करताना दिसतात तर शिवाजी महाराजांनी सुरुवात मुरुमदेव तोरणा कोंडाणा हे किल्ले जिंकण्यापासून केली आणि जो मुरुमदेव जो किल्ला होता तो त्याची पुनर्बांधणी केली आणि त्याचं नाव काय ठेवलं राजगड आणि ही राजगड स्वराज्याची पहिली राजधानी ठरली होती त्या राजगडाचं पहिलं नाव काय होतं मित्रांनो मुरुमदेव हा मुरुमदेवावर सुद्धा प्रश्न आलेला आहे राजगडाचं पहिलं नाव काय होतं ते काय होतं मुरुमदेव त्यानंतर आदिलशाहीमध्ये आपल्याला माहित आहे जावडीचे मोरे मुदोडचे घोरपडे आणि सावंतवाडीचे सावंत आता सावंत, हे तुम्ही लक्षात ठेवा जावडीचे कोण होते मोरे मुदोडचे कोण होते घोरपडे आणि सावंतवाडीचे कोण होते सावंत तर हे सरदार होते हे त्यांनी लक्षात ठेवा तर या सरदारांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेला विरोध केला होता आता मग शिवाजी महाराजांनी बऱ्याच वेळ चंद्रराव मोरे जे होते जावडीचे त्यांना पत्र लेखन केलं की तुम्ही स्वराज्यात या वगैरे पण चंद्रराव मोरे ऐकायला काही तयार नव्हतं शेवटी हे जे सातारा जिल्ह्यातलं जे जावडी आहे तिथं चंद्रराव मोरे राहत होता आणि या चंद्रराव मोरेंचा पराभव शिवाजी महाराजांनी केला इसवीस सोळाशे छप्पन मध्ये शिवाजी महाराजांनी जावडीवर स्वारी केली आणि तो प्रदेश जिंकून घेतला त्यापाठोपाठ त्यांनी मग ठाण्यामधला म्हणजे कोकणामधला रायगडही जिंकून घेतला आणि कोण जावडीच्या खोऱ्यातच त्यांनी नंतर काय प्रतापगड सुद्धा बांधला आणि म्हणून शिवाजी महाराजांचा पाया या प्रतापगडाच्या किल्ल्याने जिंकल्यानंतर भक्कम झाला त्यानंतर शिवाजी महाराजांनी बरेच किल्ले आणि आपलं पराक्रम गाजवत राहिले आणि सगळ्यात मोठा पराक्रम जो आपल्याला माहित आहे तो म्हणजे अफजल खानाचा पद तर अफजल खान आपल्याला हे माहितच आहे की आदिलशाही मधील अफजल खान हा बलाढ्य आणि अनुभवी सरदार होता आणि या सरदाराला शिवाजी महाराजांवर चालून जाण्यास सांगितले किंवा शिवाजी महाराजांच्या मृत्यूचा विडा उजल्याला सांगितलं आणि अफजल खान मग विजापूरहून वाई येथे आला आणि अं त्यांनी वाईजवळ आल्यानंतर प्रतापगडाच्या किल्ल्याशी शिवाजी महाराज आणि अफजल खानाची भेट झाली आणि या भेटीतच दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला आणि ऐकूनच स्टोरी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने ही माहिती आहे त्यानंतर आता बघा सिद्दी जोरची सॉरी आणि याच्यामध्ये आपल्याला बाजीप्रभू देशपांडेचा प्रसंग वगैरे सगळा माहिती आहे आपण त्याला फटकन एकदा फास्टमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू आता शिवाजी खानाचं म्हणजे मारल्यानंतर अफजल खानानं मारल्यानंतर पन्नाळा व खेळणा हे किल्ले जिंकून घेतले शिवाजी महाराजांनी आणि जो हा विशालगड होता त्या विशालगड कोणता होता खेळणा हा किल्ला होता आणि त्या खेळणा किल्ल्याला काय नाव दिलं होतं विशाळगड आता महाराजांच्या बंदोबस्त करण्यासाठी आदिल सोळाशे साठ मध्ये सिद्धी जोहरला शिवाजी महाराजांवर पाठवलं आणि या सिद्धी जोहरला आदिल शाहने कोणता किताब दिला होता सलबत खान सलाबत खान हे तुम्ही लक्षात ठेवा आणि सिद्धी जोहरच्या जो मदतीस होते ते रुस्त इमान बाजी घोरपडे आणि अफजल खानाचा मुलगा फाजलकाने मदतीला आले होते ठीक आहे ना आणि मग तो पन्हाळ्याचा वेढा काय होता त्यानंतर शि शिवाजी महाराज कशा पद्धतीने तिथून निष्ठून गेले आणि तिथं शिवाजी महाराजचं प्रतिरूप म्हणून कोणाला वापरलं हे शिवा काशीदला वापरलं होतं हा बघा शिवा काशीद इथं तो सुद्धा आपल्याला माहिती आहे हा ऐकूनच प्रसंग आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे मग ते प्रसंगातून त्या सुटत ते होते तेव्हा शिवाजी महाराजांच्या मदतीस बाजीप्रभू देशपांडे आले आणि बाजीप्रभू देशपांडे आणि ते बांदल सेना या बांदल सेनाने अख्खं ते सिद्धीजोहरची सेना त्या घोडखिंडीत रोखून ठेवली आणि मग अशा पद्धतीने शिवाजी महाराज विशालगडाकडे निघून गेले हे ऐकूनच स्टोरी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने माहित आहे तर मग त्या घोडखिंडीचं नंतर शिवाजी महाराजांनी नाव पावनखिंडी असं केलं आणि कारण की आपण ते पिक्चरही बघितले आणि स्टोरी पण त्याचे खूप चांगल्या पद्धतीने बांधल्या तर याच्यामध्ये हे बस एवढेच मुद्दे आपल्याला सापडतात त्यानंतर शिवाजी महाराजांचा हा प्रसंग घडला आणि त्याच्यानंतर मग काय झालं की तिकडे औरंगजेब होता त्या औरंगजेबाने काय केलं पुण्यावर शाहिस्ते खानाला पाठवलं आणि शाहिस्ते खानाला पाठवल्यानंतर शिवाजी महाराजांची मोठी अडचण झाली का अडचण झाली कारण की ते एका साइडला शिवाजी महाराज ऑलरेडी आदिलशा सोबत झुंजत होते आणि इकडून औरंगजेबाने काय केलं शाहिस्ते खानाला सुद्धा पाठवलं त्याच्यामुळे त्यांनी त्यांना असं वाटलं की आता या दोन सत्तेसोबत फाईट करणं थोडंसं किंवा संघर्ष करणं थोडंसं भारी जाईल मग त्यांनी काय केलं आदिल शहा बरोबर तात्पुरता तह केला आणि एका साईडचं सा तोंड बंद केलं असं आपण म्हणू शकतो आणि नंतर मग आपण शाहिस्त खान तो लाल किल्ला पुण्याचा आणि शाहिस्ते खानाची बोरती तोडली ह्या प्रसंग माहीत आहे आणि या प्रसंगाने शिवाजी महाराजांनी त्या शाहिस्तकानाला काढून दिलं तर ऐकूनच आपल्याला काही याच्यामध्ये पाच सहा मुद्दे सापडतात ते तुम्ही लक्षात ठेवा आणि हा चॅप्टर इथेच संपतो भेटूया आपण पुढच्या चॅप्टरमध्ये पुढचा चॅप्टर महत्वाचा आहे तो आहे मुघलांसोबत संघर्ष आणि मुघलांबद्दल बरीच आपल्याला माहिती याच्यामध्ये भेटणार आहे तर म्हणून सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करून घ्या आणि तुमच्या इतर मित्रांना सुद्धा या चॅनलबद्दल सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद